आता स्वास्थ्य म्हणजे काय? कधी तुम्हाला खरंच स्वस्थ वाटतं तुमच्या आयुष्यात? कधी तुम्हाला खरंच स्वस्थ वाटतं? जेव्हा तुम्ही खूप आनंदी असता, तुम्ही स्वस्थ असता, जरी आजारी असला तरी स्वस्थ असता, जरी डॉक्टरांनी सांगितलं आजारी आहात पण आत्ता तुम्ही खूप खुश असाल तर तुम्हाला छान वाटत असतं. म्हणून मुळात स्वास्थ्य म्हणजे एक प्रकारचा आनंदी भाव, जीवनाचा एक प्रकारचा उल्हास. आनंद म्हणजे तरी काय? आपण म्हणू शकतो आनंद म्हणजे असं तसं, पण जीवनाच्या दृष्टीने तुमच्या जीवन ऊर्जा अधिक उल्हासपूर्ण झाल्यात, नेहमी जशा असतात त्यापेक्षा. नैराश्य म्हणजे तुमच्या जीवन ऊर्जा ह्या अगदी मंद आणि शिथिल झाल्या आहेत. आनंद म्हणजे त्या उल्लसित आहेत. अनेक प्रकारे वर्णन करता येतं आनंदाचं, पण जे आनंदी आहेत त्यांनाच आनंद म्हणजे काय ते कळतं. देर इज नोबडी हू इज नॉट बीन हॅपी. एव्हरीबडी इज बीन हॅपी, बट द प्रॉब्लेम इज देर नॉट एबल टू मेंटेन इट. दॅट्स ऑल. इसंट इट? सगळेच कधीतरी आनंदी झाले होते. गेल्या 24 तासात आनंदाचे किती क्षण तुम्ही अनुभवले आहेत? 1, 2, 3 किती? कदाचित बोटावर मोजू शकाल. अनेक लोकांकडे मोजायला काहीच नाही. जेव्हा तुम्ही 5 वर्षांचे होतात, लहान होतात, आनंदाचे किती क्षण होते तुमच्याकडे 24 तासात? भरपूर, नाही का? कोणाला तरी तुम्हाला दुःखी करावं लागायचं, आता कोणाला तरी तुम्हाला आनंदी करावं लागतं. पूर्ण गणितच बदलून गेलंय कुठेतरी. हा पूर्ण व्याप जीवनाचा, तुम्ही जे काही केलं, शिक्षण, बिझनेस, करिअर, परिवार, जे काही तुम्ही केलं, हे सगळंच आनंदाच्या शोधासाठी होतं. जे काही मानवजातीनं या पृथ्वीवर केलंय हे आनंदाच्या शोधातच आहे. गेल्या 100 वर्षात आपण खूप केलंय या पृथ्वीवर. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपण या पृथ्वीचा चेहराच बदलून टाकलाय. आज आपल्याकडे अशा सुखसोयी आहेत ज्यांची आधीची कुठलीच पिढी कल्पनाही करू शकली नसती, हो ना? राजा महाराजांकडे सुद्धा ज्या गोष्टी नव्हत्या 100 वर्षांआधी, आज सामान्य माणसाकडे आहेत. 100-200 हॉर्सपॉवरचे रथ तुम्ही चालवताय ना आज. राजांना सुद्धा हे परवडत नव्हतं, पण तरी आपण अधिक सुखी. आपण नक्कीच सर्वात आरामात असलेली पिढी आहोत या पृथ्वीवरची, असं आहे ना शारीरिक दृष्ट्या. पण आपण सर्वात आनंदी पिढी सुद्धा आहोत का? म्हणजे हे काम करत नाही आहे. विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने प्रचंड सुखसोयी आणल्या आहेत आपल्या आयुष्यात. ज्या गोष्टींची आपण कल्पना करू शकत नव्हतो केवळ 25 वर्षापूर्वी, या गोष्टी आजची वास्तविकता आहेत, नाही? पण आपण थोडे तरी अधिक आनंदी आहोत का? नाही. आणि या सर्व सुखसोयी या अशाच नाही आल्यात, त्यासाठी भरपूर किंमत मोजावी लागली आहे या पृथ्वीवरच्या प्रत्येक इतर जीवाला. प्रत्येक जीवाला, झाडांपासून प्राण्यांपासून सगळ्यांना, माणसांना सुद्धा या सुखसोयींसाठी प्रचंड किंमत मोजावी लागली आहे. आणि आपण आनंदी पण नसलो तर काय अर्थ आहे? आपण अक्षरशः जाळपोळ करतोय या ग्रहाची. जर आपण परमानंदात असतो तर ठीक आहे, तर जाळपोळ करणं ठीक आहे. आपण आनंदीही नाही आहोत. मला वाटतं याकडे बघण्याची वेळ आली आहे. का आपण हे सगळं नष्ट करतोय जेव्हा की आपण आनंदीही नाही आहोत?